नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला तिसरा भाग आणि ह्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत की एखाद्या व्हिडिओ क्लिपला स्लो मोशन, फास्ट मोशन किंवा आपल्याला एका वेगळ्या टाईममध्ये स्लो फेस पाहिजे किंवा फास्ट फेस पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी तो व्हिडिओ फास्ट होईल किंवा स्लो होईल अशा पद्धतीचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ कोणताही असो, त्यासाठी आपण हे इनशॉटमध्ये कसं करायचं. तर हा व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे अगोदर सांगितलेल्या भागमध्ये, एपिसोडमध्ये, त्यानुसार. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, संपूर्ण 14.7 सेकंदचा व्हिडिओ आहे. आणि याची मला जी स्पीड आहे, म्हणजे हा स्लो मोशनमध्ये करायचा हा व्हिडिओ. ओके, तर मग मी काय करतो, सिम्पली इथे स्पीड आहे लिहिलेलं, दिसतंय तुम्हाला स्पीड असं मीटर आहे, यावरती मी जर क्लिक केलं. ओके, हा आपला व्हिडिओ. ओके, आता हा व्हिडिओ मला स्लो मोशनमध्ये आणखी जास्त करायचा आहे, म्हणजे जवळपास 50%. ओके, स्टँडर्डमध्ये 50% केलेलं आहे. ओके, एक म्हणजे हा नॉर्मल झाला आणि इथं 50 म्हणजे हा स्लो झाला. ओके, स्लो मोशनमध्ये झाला. इथं ओके म्हणतो आणि याला प्ले. बघितलं असेल तुम्ही, म्हणजे व्हिडिओ क्लिप तर स्लो झालीच झाली, त्यासोबत त्याला जे आपण गीत दिलेलं आहे, पार्श्वसंगीत दिलेलं आहे, ते पण स्लो झालेलं आहे. ओके, आणि व्हिडिओची जी साईज आहे, अगोदर किती होती, 14.7, आता ही 14:28, म्हणजे जवळपास डबलनी वाढलेली आहे, कारण की आपण तिकडे 50 रेशो ठेवलेला आहे, त्या पद्धतीने झालेलं आहे. आता मी काय करतो, स्पीड. ओके, ही स्पीड वाढवतो याची, मी साधारण 1.40 म्हणजे 40% समजा इन्क्रीज करतोय. ओके, ओकेचं बटन दाबलं, बघू शकता नॉर्मली 1:1 रेशोने किती, 14 सेकंद. आणि आता इथे स्पीड मी हे केलेली आहे, वाढवलेली आहे, हा 10 सेकंदमध्ये झालेला आहे आपला व्हिडिओ. प्ले करतो, बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता हे झालं स्टँडर्डमध्ये, कर्वमध्ये कुठे ह्या पद्धतीने, इथे मला ह्या ठिकाणी असं वाटतं, आणि इथे असं पाहिजे. ओके, तुमचं जे तुम्हाला असं एकदम इथं वाढवायची आहे, बॉ स्पीड इथं कमी करायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. स्टार्टिंगलाच एक खाली नंतर हे वर. ओके, मी प्ले करून दाखवतो. ह्या पद्धतीने आपला व्हिडिओ वेगळा आहे, सर्व पॉईंट वेगळा आहे, तरी पण तुम्ही सिम्पली स्टँडर्डमध्ये पण करू शकता. ओके, आणि कर्वमध्ये पण करू शकता. मी जनरली कर्व वापरतो, कधी कधी स्टँडर्ड पण वापरतो. तर आजच्या ह्या पॉईंटमध्ये तुमचं हे सर्व क्लिअर झालं असेल. आता 14.7 म्हणजे मी स्टँडर्ड ठेवलेलं आहे, 1:1, राईट, बघू शकता इथे. सिम्पल आहे, काही कठीण नाही, तुम्ही करू शकता स्लो मोशन, फास्ट मोशन ह्या पद्धतीने. सो इथेच थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. पुढील एपिसोड, पुढील भाग लवकरच अपलोड करणार. थँक्यू मित्रांनो.